5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक। आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलनं ही कारवाई केली आहे। आरोपीला बंगळुरूतून अटक करण्यात आली आहे। शक्ती विधेयकाला विधानसभेची मंजुरी मिळाली आहे। विधेयक आता मंजुरीसाठी विधान परिषदेत ठेवलं जाणार आहे। दोन्ही सभागृहाच्या मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून यावेळी सरकारकडून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे। राज्यातील 25,000 महिला गायब झाल्याची माहिती सरकारनं विधानसभेत दिली आहे। अवैध दारू वाहतुकीवर सिंधुदुर्ग एलसीबीकडून महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे। अखेरी हुमरस इथं सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांना कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे। आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य करणाऱ्या नितेश राणे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे येताच म्याव म्याव असा आवाज काढून चिडवण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली आहे। सावंतवाडी शहरात युवा सेनेच्या माध्यमातून कर्नाटक पासिंगच्या गाड्या अडवत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आलाय। दाणोलीत एका कारनं 28 वर्षीय सनी फर्नांडिस या दुचाकी स्वाराला ठोकर देऊन पळ काढला। यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी पाठलाग करत सावंतवाडी एसटी स्टँड समोर त्याला चांगला चोप दिलाय। मनसेचे कार्यकर्ते मनोज चव्हाण यांच्या खांद्याला मलम चोळतानाचा राज ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय। राज ठाकरे यांच्या नव्या घरी शिवतीर्थावर कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान हा किस्सा घडलाय। गोवा काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांची पोरीम विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे। त्यानंतर त्यांचा मुलगा आणि भाजपचे नेते विश्वजित राणे यांनी निवृत्त व्हा नाहीतर मी तुमच्या विरोधात भाजपमधून लढेन असा इशाराच दिलाय। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच अनिल परब आणि नितेश राणे यांच्यामध्ये आसन व्यवस्थेच्या मुद्द्यावरून वाद झाला। या वादामध्ये अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून वाद मिटवावा लागला। जितेंद्र आव्हाड यांनी बाप काढल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय। मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप फेटाळून लावताना मी जर चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला असेल तर मी त्यांचे पाय धरून माफी मागण्यास तयार असल्याचं आव्हाड म्हणाले। करुणा शर्मा यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आहे। पक्षाची घोषणा करताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आगामी निवडणूक लढवणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलंय। पंजाब विधानसभा निवडणुकीआधी लुधियानाच्या न्यायालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलाय। स्फोटामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर 3 जखमी आहेत। तामिळनाडूत ओमायक्रॉनचा बॉम्ब फुटलाय। राज्यात एकाच वेळी 33 नवीन रुग्ण आढळले। यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग देशात वेगानं पसरत असल्याचं आता समोर आलंय। कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन वाढत असल्यानं डिसेंबरच्या मध्यापासून COVID-19ची तिसरी लाट भारतात आली आहे। ही तिसरी लाट पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत जोर धरू शकते असा दावा कानपूरच्या शास्त्रज्ञांनी केलाय। सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी श्रीनगर महामार्गावरील वानपोर भागात आयईडी पेरला होता पण 5 किलोचा आयईडी जप्त करत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यात यश आलंय। एक तरुण पतंग उडवत असताना त्यासोबत 30 फूट हवेत उडाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाहीये। नुकताच फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं एक रिपोर्ट जाहीर केला। या रिपोर्टनुसार बिर्याणी ही डिश देशात सर्वाधिक लोकांनी ऑर्डर केली आहे। भारतीयांनी यावर्षी दर मिनिटाला 115 चिकन बिर्याणींची ऑर्डर दिली आहे। बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत येते। ईडीनं भारताबाहेर जाण्यावर बंदी कायम ठेवली आहे। चीननं औषधांसाठी लागणारा महत्वाचा कच्चा माल म्हणून भारतातील गाढवे पळवण्याचा उद्योग सुरू केलाय। नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात गेल्या 9 वर्षात गाढवांची संख्या 61.23% कमी झाल्याचं समोर आलंय।
कोरोना विरोधात लढाईत आता गोळीही आली आहे. अमेरिकेनं या गोळीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ही कोविड गोळी फायझर कंपनीची आहे. अमेरिकेत कोविड मदत निधीमधील 100 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 7.5 लाख कोटी रुपये चोरीला गेल्याचा दावा करण्यात आलाय. अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिसनं सादर केलेल्या अहवालामधून हा प्रकार समोर आलाय. चीनमध्ये अनेक कोटी वर्षांपूर्वीचा डायनासोरचा भ्रूण सापडलाय, जो आतापर्यंत सापडलेला सर्वोत्तम डायनासोर भ्रूण असल्याचं म्हटलं जात आहे. सामान्यांमध्ये अंतराळात घडणाऱ्या घडामोडींचं कायमच कौतुक आहे. नासानं अंतरवीरांचे केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचलेल्या अंतराळवीरांचे केस कापल्याचं दिसत आहे. 5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.